नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण पेरू बागेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. हे जी तुम्ही बाग पाहत आहात, ह्यामध्ये तैवान पिंक पेरू रेड डायमंड ह्याची लागवड केलेली आहे आणि ह्याची लागवड करून 2 वर्ष झालेली आहेत. आता हा 3रा वर्ष सुरू आहे. ह्याची छाटणी करून 2 महिने झालेले आहेत. ह्याचा एक रोप आपल्याला 25 रुपयाला पोच झालेला आहे. एका एकरामध्ये 1000 रोपे लागतात आणि आपण ह्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी ड्रिपची 2 लाईन सोडलेली आहेत दोन्ही साईडला. पेरूचा जी मुळवा असतो ते बेडवरच असतो दोन्ही साईडला पसरलेला. यासाठी आपण ड्रिपची 2 नळ्या टाकलेली आहेत आणि पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून आपण जी सोयाबीनचं गुळी असतो ते गुळी पातळ आतून घेतलेले आहे. हे तुम्ही पाहू शकता. पाण्याचा निचरा व्हावा ह्यासाठी आपण बेड पाडून सरी सोडलेली आहे आणि याची लागवड जी आहे आपण 4.5 फूट 4.5 बाय 9 ह्या पद्धतीत, म्हणजे दोन्ही झाडामधलं अंतर जे आहे ते 4.5 फूट आहे आणि जी दोन्ही वळीचं अंतर आहे ते 9 फूट एवढा अंतर आपण ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये अंतर मशागत लहान ट्रॅक्टरच्या सहाय्याने करता येते आणि जर तुम्ही पट्टा 12 फूट असा केला, 12 किंवा 13 फूट असा पट्टा केला, तर मोठ्या ट्रॅक्टरने मध्ये अंतर मशागत करता येते. या बागेमधून आपण 2 फळे घेतलेली आहेत आणि आता 3रा फळासाठी छाटणी करून घेतलेली आहे. 2 महिने झाले छाटणी करून. 16 mmचा आपण ह्याला ड्रिप केलेला आहे, म्हणजे खताचे जे आपले नियोजन आहे ते आपण ड्रिपमधून करतो. दोन्ही साईडला नळी आतरल्यामुळे पाणी कमी लागतो आणि झाडाचा जे मुळवा आहे त्याची वाढ एक समान होते आणि झाडाची पण वाढ एक समान होते. दोन्ही साईडने ड्रिप टाकून घेणे खूप गरजेचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काय प्रश्न असतील तर ते कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.